अहो नाही, मी हे सांगण्याचं कारण की मला न्यूयॉर्कला पाठवत आहेत महिन्याभरासाठी. अरे वा, छान छान छान. सांगतोस काय? छान छान, वा वा वा. तेच सांगायचं होतं म्हणून मी अण्णांना हाका मारत होतो. आणि म्हणूनच गेले 2-3 दिवस मला उशीर होत होता. हे मी आधी सांगितलं नाही याचं कारण म्हटलं माझं नाव कन्फर्म होईपर्यंत कशाला उगीच. वा प्रशांत, अभिनंदन हो, अभिनंदन. म्हणजे गेल्या काही काळामध्ये तुमच्या कंपनीमध्ये जे काय झालं त्याच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट तर फारच चांगली. पसरल्या बातम्या. म्हणजे तू खरंच जातोय? हो. बस 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 प्रमिला बस. अगं कौतुक कर जरा त्याच. कंपनी पाठवते त्याला अमेरिकेला. अण्णा कौतुक काय करायचं त्यात? बरेच जण जातात. आम्हाला आपलं वाटतं वाटत आमच्या मुलाला एवढी कंपनी पाठवते अमेरिकेला त्यावरती तसे रिटर्न देत असणार तो. किती वर्षांसाठी जायचं रे? वर्षांसाठी कुठला आलंय आई, महिन्याभरासाठी चाललोय. नक्की ना? हो य. कारण एकदा ही मुलं अमेरिकेला गेली ना की परत यायची काही शाश्वती नाही. बघा घ्या, कोणाचं काय तर कोणाचं काय. छान छान छान. कधी जायचंय रे? आता 15 दिवसात. पासपोर्ट पिसपोर्ट सगळं ना व्यवस्थित? हो हो आहे. ये प्रशांत दा सही, मी सगळ्यांना सांगून येते. म्हणजे आता तयारीला लागलंच पाहिजे. हा मी विचारलं, खडसावून विचारलं. आपण काय ते अमेरिकेचाच होत होतो उशीर सगळा. तर काय ना आता काय ना असलाच आहे सगळा. वा हे राजापूरला जायला निघालेत आणि अक्का हट्ट धरून बसले. मलाही जायचंय, मलाही जायचंय. आता त्या कशाला अशा वेळेस? सांगून बघितलं ग, पण त्या कुठला ऐकायला. आता तू सांग खरं म्हणजे यानेच सांगायला पाहिजे की नाही, पण नाही म्हणून तुझ्याकडे आले. अहो त्या माझं तर अजिबात ऐकायचे नाही. तसं नाही ग, मी काय म्हणते त्यांच्याबरोबर आपल्याला कुणाला तरी पाठवायला हवं. हो तिकडे बाबल्या काका हॉस्पिटलमध्ये यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही ना. अक्कानी सगळीच पंचायत करून टाकली आहे बघ. अगं तर आता मुलींच्यापैकी कोणाला तरी पाठवायचं म्हटलं तर त्यांचं कॉलेज सुरू झालं. प्रशांतची अमेरिकेची तयारी, नंदूचा आत्ताच कुठे जम बसतोय, त्याने रजा घ्यावी असं मला वाटत नाही. मग माई मी जाऊ का? असं म्हणतेस? हो अक्कांना सांभाळून न्यायला हवं ना. आता तू गेलीस तर माझी काळजीच मिटेल ना. कधी जायचं? लवकरात लवकर, म्हणजे प्रसाद जाण्याची सुद्धा वाट बघणार नाही आहेत ते. हो तिकडे काही कमी जास्त झालं तर. तेही आहेच म्हणा. हे बघ नंदू तिकीट काढणार आहे. आज उद्याकडे मिळालं तर लगेच आज उद्याकडेच जावं लागेल. तुम्ही काही काळजी करू नका माई, मी त्या दोघांना अगदी व्यवस्थित नेऊन आणते. काय झालं? ही कलिकाना नेटवर बसली असणार. सकाळी सकाळी बसायचं नाही ना आमचं ठरलंय. मी बघून येते. थांब बाळटोनालाय. तुम्ही ना खरी दुसरी लाईन घ्यायला पाहिजे ग. वेळच झाला नाही ग. आणि खरं सांगू खूप माणसं असली ना की कुठलं काम कुणी करायचं या वादातच वेळ निघून जातो, त्यामुळे फायनली काम होतच नाही. एंगेज तू ट्राय करत राहा, मी ओरडून येते तोपर्यंत. सकाळी सकाळी कोण बसतं नेटवर? हे काय प्रसाद काका निघालास तू? अगं निघालो म्हणजे काय, बॅगा वगैरे आणून ठेवतो. अगं अण्णांना येत नाही इकडे, ते असंही कसं सगळं व्यवस्थित करून घेतात. आता आपलं आपल्याला चेक करायचंय, नाहीतर नेमकं काहीतरी राहून जायचं. ए अण्णांचा फोन होता, तोच लावतोय ना, लागतच नाहीये. देख मग. अरे चल, माझी इथे एक फाईल होती काळ्या रंगाची, कुठे गेली? आणि माझा एक पाऊच पण होता.
कुठे गायब झालाय? आपण सगळे चहा पीत बसलो तुम्हाला तेव्हा ठेवला होता रे. आपल्या दोघांच्याही वस्तू गायब आहेत रे. असं ए अलके, अगं उठ ना, तिकडे माझी फाईल आहे बघ तिकडे. मी फोन लावते ना. ए जानकी तू बघाय का, तिकडे पुस्तकाच्या खाली आहे का बघ. कशी होती? काळ्या रंगाची फाईल होती, सांगितलं नाही का? आणि माझा पाऊच पण होता बघ. काही नाही इथे. अगं तुम्ही दोघी ठाण मांडून काय बसले तिथे? उठाय का? ए जानकी बस, अण्णा अजून पोहोचल्याचा फोन आलेला नाहीये. दादा म्हणाले फोन लावा, डायल टोन मिळत नाहीये. आता तो मिळतोय तर इस रूट की सभी लाइनें व्यस्त है. प्रशांत दादा, तुझ्यासाठी मी ट्रॅव्हल वेज अँड मॉटेल्स आणि एंटरटेनमेंट या दोन गोष्टी डाउनलोड करून ठेवल्यात. तुला वेळ मिळेल तेव्हा बघून घे. माझा पाऊस. तू सकाळी सकाळी नेटवर बसली होतीस ना, आपलं ठरलंय नाही बसायचं, मग का बसलीस? अरे मला प्रशांत दादा सांगितलं होतं ना. अरे अलका आता वेळ आहे का? मला अजून कॉन्सुलेट मध्ये जायचं, ड्राफ्ट घ्यायचं आधी बँकेत जाऊन. तू उठ बघू तिकडे. काय झालं? ओरडायला काय झालं? अरे माझा पाऊच आणि याची ती काळी फाईल कुठेतरी गायब आहे. काळी फाईल? आतमध्ये टॅक्स पेपर्स वगैरे होते ते. हो. आणि तुझा काळा पाऊच तो उडून नाही बघितला, पण त्याच्यात पण महत्वाचे कागद असणारच. उचलून ठेवलाय मी, इथे ठेवलेला होता. जा माझ्या टेबलच्या ते डाव्या खाण्यामध्ये जा. डाव्या 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 जा. अरे सकाळी चहा पीत बसवत ना, तेव्हा ठेवला इकडे. ही का जागा वस्तू ठेवायची? उद्या इथनं वस्तू हरवलीस ती 10 ठिकाणी शोधायची कुठे? हा उद्या तिकीट वगैरे इकडे आलेस, तिकीट हरवलीस, तू गेला नसतास, फ्लाईट चुकलीस, काय केलं असतास? आणि तू काम करता काय काय करता का? ऑफिसमध्ये जाऊन काय केलं असतास तू? ए काय तुला काय झालंय? कुठे काय झालं मला? अण्णा नाही आता सगळ्या वस्तू चेक करायला, सगळ्या करायला ते राजापूरलापर्यंत आपल्याला जबाबदारीने वागलं पाहिजे. एवढे जरा लक्षात ठेवा. काय आहे हे घे. काय चहा काय ढोसत बसलायस? तयारी नाही करायची का? फ्लाईट कितीची तुझी? अरे ओरडतोस काय एकसारखा? अरे वाजले किती? फ्लाईट कितीची आहे? कितीची आहे? अरे हो ते हे आपलं खरं तर म्हणजे तुला सोडायला यायचं होतं एअरपोर्ट वरती, पण नाही जमणार नाही यावेळेला. असू दे रे, आय कॅन अंडरस्टँड. म्हणून मग मी असं म्हटलं की इथेच बोलू. ए दादा या ना तिकडे, काहीतरी कारण काढून सांगितलं. बरं एकदा आलं पाहिजे रे, एवढा तू असा परदेश आलं पाहिजे रे. हो हे अण्णाने फार घाई केली, त्या अक्काला तर काही धीरच नाही का ना. जपून राहा पण तू, तुम्ही सगळे काय असे एकटेच पडलात तिकडे? आमचे दादा आम्ही असे बरेच लोक आहोत, असे धरून असतो एकमेकाला. त्यामुळे असं काही घडलं तर म्हणजे असं भयंकर आदर्श वगैरे असं काय नाही, पण एक जबाबदारी विभागली जाते ना, असं एकावर असं प्रेशर येत नाही. पत्र लिहित जा दोन, आणि फोन बिन केला असं तू ऑफिसमध्ये कर बाबा. घरी आपल्या ते सगळेजण मला बोलायचं आहे, मला बोलायचं कलकलाट कलकलाट एकाला काही. बर धड चहा पिऊ नको रे बाबा, वाईट रे तो तब्येतीला, वाईट चहा, वाईट चहा पिऊ नकोस. निघू मग. निघतो. अरे हो आता कसला बोलतो रे मी, उशीर होणार ऑफिसला. चलतो रे. चलतो. <स्थाथ
काय झाली सगळी तयारी घेतलंच सगळं? हो बाबा तेच चेक करतोय. नाही नाहीतर विसरशील नेहमी सारखा. नेहमी सारखं धांदरटपणा जराही कमी झालेला नाही तुला. सकाळी दादाची बोलणी खाल्ली आता तुम्ही ओरडाय. आम्ही ओरडून काही फायदा होणार असता ना तो ओरडलोही असतो. प्लीज रे परत परत तू विषय काढू नको रे मग गिल्टी वाटत राहत मला. नाही आम्हाला वाटत रे तू इथं राहावं म्हणून येतं तोंडात सारखं. बरं मी गाडी काढतो आणि तुझं सामान ठेवतो. अरे बाबा एवढ्या लवकर जाऊन काय करायचं तिकडे थांब रे. अरे बाबा वाटेत ट्रॅफिक जॅम असतं आणखीन काही काही असतं उगाच उशीर नको व्हायला. तुझा जात सुद्धा काही कमी नाही आहे. आणि पोचल्यावर फोन कर. ते ईमेल बीमेल नको हा. नाही म्हणजे मला काही कळत नाही त्यातलं. आवाज आला की खरं. हो रे हा. आणि लतिकाचं पण सांग मला. आणि काही बिघडत नाही. हुशार आहे शहाणी आहे ती. प्रसाद मी बिल्डिंगबद्दल विचार केला खूप विचार केला पण तू इथं येऊन 6 महिने राहून दाखव तरच मी घराला हात लावीन. हा मी गाडीपाशी आहे. माई अगं येतेस ना तू एअरपोर्ट वरती? हो आले आले. चल येताना गोंधळ झाला निदान जाताना तरी तुला होते. जपून राहा तिकडे. ती माई आता तुम्ही या हा तिकडे नाहीतर रागवायची वेळ येईल मला. ये नक्की येईल नक्की. उदयला भेटला नाहीस ना शेवटी? जाऊ दे. यांनी सांगितले ना विशालला पाठव. हो मग पाठवणार आहेस ना? हो पाठवीन. माई त्याचं रुटीन ठरलेलं असतं का तिकडे सगळं? 8-1 दिवसापेक्षा जास्त पाठवता येईल असं वाटत नाही मला. बघतो. कलिका म्हणाली त्याला पाठव इकडे मी शिस्त लावेन. बघ कलिका गोड आहे ना आपली हुशारही आहे. माई मुलं मोठी झाली आता जबाबदार झाली. बरं झालं आलो मी इकडे बरं वाटलं. प्रसाद मुलं मोठी झाली आहेत हेच खरं. आता एक बाहेर जातील. लतिका परत यायला नको होती पण आली. त्या 5 जणांना एकत्र पाहिलं ना की वाटत किती दिवस हे राहतील असे. माझी सगळ्या बदलायला तयारी आहे मात्र. अगदी जागा बदलायला सुद्धा. पण परवा तुम्हा तिघा भावांना एकत्र बसलेलं पाहिलं ना तेव्हा वाटलं बसू ते तिघांना एकत्र. बस डिस्टर्ब नको करायला. विशाल आला ना की तो पण त्यांच्यातला ते खून जाईल. हो ना. कलिका. काय बाबा? अग प्रसादला म्हणा आता ये. थांबाव तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरु तयारी करत असेल. नाही एअरपोर्टची फ्लाईटची वेळ होईल. वाटे 10 ठिकाणी ट्रॅफिक जॅम असतात. ओ बाबा तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी बघते. लवकर ये म्हणा. बाबा पण ना. प्रसाद काका आणि सोलला तू काय बोलत बसलाय? बाबा तिकडे सामान गाडीत भरून तयार आहे. प्रसाद तू येतेस ना? नाही. उशीर होतोय ना. तू नाही येतेस? नाही हो घरात कोणीच नाही आहे ना. ते हका मारतात भाऊजी चला लवकर. तू काय येत नाहीयेस? काकूला सोबत. हो आता अण्णा नाहीत अक्का नाहीत काकूला तुझीच सोबत. अक्कांची कसली सोबत? ती पहिली निघाली असती एअरपोर्ट वर जायला. प्रसाद आलो आलो आलो. मी इकडे आलोय ना तो या 2 भावांचा ओरडा खायला चालू. प्रसाद
आलो आम्ही. हा चल चल लवकर उशीर होईल. माई कुठे आहे? हा त्यांना सोडून आम्ही लगेच येतो परत. हा फार उशीर नाही व्हायचा. चल लवकर तिकडे फ्लाईट चुकेल त्याची. हा अंगण होईल देव्हाऱ्यासम पावन हे वेलीवरल्या पान फुलातून डवर जरा माय बापा माय बापा माय बापा माय बापा. अगं कलिका, हा तू कधी आलीस कॉलेज मधन? मला कळलंच नाही. तू स्वयंपाकघरात होतीस. अगं मग हाक नाही का मारायची? चल चल स्वयंपाकघरात खायला काढून ठेवलंय तुझ्यासाठी, चल खाऊन घे. हो घेईन. आता काय झालं? काही नाही ग. तो कॉम्प्युटर बिघडला असेल, दुसरं काय? मी गेलेच नाहीये तिकडे. मला ना तुम्हा मुलींचं काही कळतच नाही, केव्हा काय भिंचेल. मला कंटा आलाय ग. अण्णा कधी येणार आहेत परत? शी अण्णा गेले, दक्का गेली, आई गेली, प्रसाद काका गेलाय, प्रशांत दादा गेला, कोणी सुद्धा नाहीये घरात. हे बघ, हे सगळे जण जेव्हा घरात असतात ना तेव्हा तू टीव्ही तरी बघत असतेस, नाहीतर कॉम्प्युटरवर खेळत असतेस, हो की नाही? अगं पण ते सगळे इथे आहेत असं मला माहिती असतं. आता बघ, प्रशांत दादा मला दिवस दिवस भेटत सुद्धा नाही, पण तो मुंबईत आहे हे मला माहिती असतं. तो रात्री घरी परत येणार आहे हे मला माहिती असतं. आता काय? अण्णा काही राजापूर, प्रसाद काका मस्कत, प्रशांत दादा न्यूयॉर्क. तू का पाठवलंस ग त्याला? बरोबर, आज आपण तुझ्या प्रशांत दादाला फोन करूया. हा असशील तसा लगेच परत ये, जेवत असशील तर हात धुवायला इकडे ये. तू गेल्यापासून कलिकाला बरं वाटत नाहीये, सारखी तुझी आठवण येते. काकू चेष्टा काय करतेस? अरे चेष्टा करायचं मागता काय, फक्त तुम्हा मुलांनाच दिलंय काय? शी बाबा, मी अण्णांना आज रात्री फोन करणार आहे, त्यांना सांगणार तुम्ही लवकरात लवकर परत या घरी. अगं अगं पण बाबल्या काकांना बरं नाही म्हणून गेलेत ना ते, तुमच्यासारखा टाइमपास करायला नाही गेलेले. अगं पण मग अक्का आणि आई राहू देत ना तिकडे. अरे हा, अगं माईंनी तुला पुस्तकं दिली होती की काही वाचायला, त्याचं काय झालं? हात सुद्धा लावला नाही. बघ वेळ कुठे होता? आधी कॉलेज, मग प्रसाद काका, मग प्रशांत दादा. बर आता तरी आहे ना भरपूर वेळ, मग वाचा की आता. हो पण आधी टेबलावर ठेवलंय ते खाऊन घ्या. आणि आता मी दुसऱ्यांदा आठवण केली आहे, परत परत सांगणार नाहीये. आणि आज संध्याकाळी 7 वाजता मला तुम्ही तिघीही जणी स्वयंपाकघरात पाहिजे. अक्का नाहीयेत, आई नाहीये, मला नको स्वयंपाकघरात कुणाची तरी मदत. सारखं हे नको ते नको करत असता ते, मी पण बोर होते. मी येईन, त्या दोघींचं मला माहित नाही. अगं पण निरोप तर देशील का नाही ठके? होय. मग चला खाऊन घ्या.